नमस्कार. आज आपण बघणार आहोत, जेव्हा आपल्याकडे भाजी नसते आणि लहान मुलांना, म्हणजे आपण आपल्यासाठी कधीतरी भाजी करतो आणि ती खूप तिखट होते किंवा लहान मुलांच्या आवडीची नसते, तर ऐन वेळेवर आपल्याला काय करायचं हा प्रश्न पडतो. तर पण मग झटपट बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची सुक्की भाजी, तर ती कशाप्रकारे बनवायची? अशा प्रकारे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आणि ते आपल्याला फोडणी टाकायचे. तर मी दाखवते कशाप्रकारे करायचे. हे बघा, मी अशा प्रकारे एक फ्रायपॅन गॅसवर गॅस पेटवून ठेवलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे तेल. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. आता ह्यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं, थोडीशी हळद आणि थोडीशी धना पावडर. आपल्याला तिखट आता घालायचं नाही आहे, कारण आता जर आपण तिखट यामध्ये घातलं तर ह्याचा एक ठसका सुटतो आणि सगळ्या घरामध्ये असं मिरचीचा वास होतो. तर आपल्याला असे बटाट्याचे कासरे ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत. थोडेसे असे हलवायचे आणि 5 ते 7 मिनटं ह्याचं फ्राय होऊ द्यायचे. हे बघा, हे छान असे शिजत आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे ते आतमध्ये असं शिजल्यानंतर पूर्ण आतपर्यंत त्याची चव जाते मिठाची. आणि आपल्याला जे तिखट आणि थोडीशी कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तर ती टाकायची, ती सगळ्यात शेवटी टाकायची आहे, ती आत्ता नाही टाकायची. तर आता आपण याला थोडं शिजू देऊयात. हे बघा, या बटाट्याच्या काचऱ्या शिजत आल्या आहेत. तर आपल्याला अजून 5-1 मिनटं होऊ द्यायचे थोडंसं गोल्डन असं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालूया, कारण आपण हे लहान मुलांसाठी करू शकतो किंवा मोठ्यांना देखील. आपण जर कधी भाजी नसेल आणि दुसरी कोणती भाजी करायचा कंटाळा असेल तर आपण हे झटपट तयार करून याच्यासोबत चपाती खाऊ शकतो गरमागरम, किंवा मग खिचडी किंवा वरण भातासोबत देखील या चांगले लागते. हे बघा, ह्या बटाट्याच्या काचऱ्या आता शिजल्या आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा मसाला देखील घालू शकता. आणि आता ह्या 2 मिनटं होऊ द्यायच्यात आपल्याला व्यवस्थित, आणि आपण मग प्लेटमध्ये काढूया. हे बघा, ह्या आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढूया. हे बघा, अशा प्रकारे मी ह्या डिशमध्ये काढले आहेत. जर तुम्हाला ह्यांवरती कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता किंवा असेही खाऊ शकता. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.